आर्य वैश्य समाज का शादी ब्याह के लिए एक तारुफी प्रोग्राम मुनाकिद हुआ। लॉकडाउन की वजह से पिछले 1.5 बरसों से इस तरह के प्रोग्राम नहीं लिए जा रहे थे, जिसकी वजह से समाज में रिश्तेदारियां कायम करने में मुश्किलात पेश आ रही थी। इसी मसले के हल के लिए आर्य वैश्य समाज की जानिब से ये प्रोग्राम लिया गया। प्रोग्राम में कसीर तादाद में लोग शरीक हुए, एक दूसरे से तारुफ हासिल किया और मुलाकातें करके लड़के और लड़कियों के बारे में मालूमात हासिल की। त्यावेळेसपासून एकही मेळावा आर्य समाजात झालेला नाही, नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मोठा मेळावा म्हणजे आमचा समाजाचा, ज्यात की 2 दिवसामध्ये जवळपास 20 ते 22 हजार लोक येत असतात। परंतु या कोरोनाच्या काळामध्ये नाही जमला आणि त्यावेळेसपासून उपवर ते म्हणजे वंचित राहिलेले आहेत त्यांच्या विवाहापासून। त्यामुळे आता काही आता हे पियुष निलावार सचिन मुत्यपार यांनी जो उपक्रम केलेला आहे सुरू, मागच्या जुलैमध्ये त्यांनी वेगूरमध्ये घेतला तालुका पुस्तक, आता हे आज नांदेडमध्येही त्यांनी घेतला आणि म्हणजे थोडेसे म्हणजे लिमिटेड लोकांसाठी उपवर त्याच्यामध्ये मर्यादित आणि उपवध यांना निवेदन करून त्यांना स्नेहमिलनच्या नावाखाली छोटासा परिचय मिळावा म्हणून नाही एक स्नेहमिलन मिळावा म्हणून यांनी इथं आयोजन केलं आहे की जेणेकरून लोकांची विवाह जमावे। कारण गेल्या 2 वर्षापासून ऑलरेडी झालेले नाही जमलेले नाही, पण बरेच लोक म्हणजे वंचित राहिले त्यामुळे, त्यामुळे याचं आयोजन आज केलेलं आहे।